नमस्कार, मी अर्चना. उमंग लाईफस्टाईल अँड ब्युटी टिप्स या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना थंडीमध्ये कोंड्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. इतर ऋतूंपेक्षा आपण थंडीमध्ये केस जरा कमी प्रमाणातच धुतो, त्यामुळे आपल्या केसांची निगा व्यवस्थित राखली जात नाही आणि आपल्या केसांमध्ये कोंडा होतो. तर आज मी कोंड्यावरती तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. जो उपाय केल्यानं तुमच्या केसातील कोंडा 100% निघून जाईल आणि केस तुमचे छान होतील. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकरच सबस्क्राईब करा. कोंड्याचे 4 प्रकार पडतात. तर पहिल्या प्रकारामध्ये कोरडा कोंडा असतो, म्हणजे डोक्याच्या त्वचेमधनं असा पांढरा भुरा बाहेर होतो, त्याला आपण कोरडा कोंडा म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये तेलकट कोंडा. तर आपली त्वचा जर तेलकट असेल तर आपल्या स्काल्पमधनं जे तेल बाहेर येतं ते आणि घाम यांची प्रक्रिया होऊन बुरशीसारखं तयार होतं आपल्या स्काल्पवर, तर त्यालाच आपण तेलकट कोंडा असंही म्हणतो. तिसरा प्रकार म्हणजे आपली स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर कुठलेही केमिकलयुक्त प्रोडक्ट्स जर आपण यूज केले, म्हणजे हेअर कलर, हेअर डाय किंवा शॅम्पू, तर यांची रिॲक्शन होऊन आपल्या केसांमध्ये कोंडा तयार होतो. आणि चौथ्या प्रकारामध्ये आपल्याला काही त्वचा विकार असेल तर त्यानेसुद्धा आपल्या केसांमध्ये कोंडा होतो. तर आज मी तुम्हाला याच कोंड्यावरती उपाय सांगणार आहे. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी लागणारे 2 चमचे तांदूळ, तर हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मुठभर कडीपत्त्याची पानं, तेही व्यवस्थित धुवून घ्यायची. मुठभर कडुलिंबाची पानं, जर कडुलिंबाची पानं नसेल तर 1 चमचा कडुलिंबाची पावडरही चालेल, ती सहजच तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल. तसेच 1 आवळा लागणार आहे. आणि जरी तुम्हाला फ्रेश आवळा नाही मिळाला तर तुम्ही आवळ्याची पावडर वापरली तरीही चालते. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि भात शिजवून घ्यायचा. आणि भात शिजवताना आपल्याला भात शिजवायला जेवढं पाणी लागतं त्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला ते पाणीच वापरायचं आहे नंतर. तर व्यवस्थित मऊ भात शिजवून घ्यायचं. भात शिजल्यानंतर जे एक्स्ट्राचं पाणी राहील ते काढून घ्यायचं आपल्याला. आणि ते पाणी व्यवस्थित कॉटनच्या कपड्यानं गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर ते बॉटलमध्ये भरून ठेवायचं. तर बॉटलमध्ये भरण्यापूर्वी ते थंड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये 5 ते 6 थेंब टी ट्री इसेन्शियल ऑइलची टाकायची आहेत. तर हे ऑइल जे असतं ते केसांना खूप फायदेशीर असतं. त्यांना केसातील कोंडा जातो आणि केस छान वाढतात आपले. परंतु ते ऑइल टाकण्याआधी तर त्याची टेस्ट घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी मनगटाच्या आतील भागाला आपल्याला 1 थेंब तेल लावून पाहायचं आणि 24 तासानंतर त्याची काही रिॲक्शन येते की ते चेक करायचं. जर रिॲक्शन नाही आली तरच तुम्ही ते टाकू शकता. आणि नंतर जेव्हा तुम्हाला केस धुवायचे तेव्हा तुम्ही हे जे आपण बनवलेलं सिरम आहे ते केसांच्या मुळांना, म्हणजे स्काल्पला लावायचं आणि अर्धा तास छान सुकू द्यायचं, त्यानंतर केस धुवायचे. हा उपाय केल्यानं तुमच्या केसातील कोंडा पूर्णपणे निघून जाईल. आणि आता राहिला प्रश्न, आपण शिजवलेल्या भाताचं काय करायचं? तर हा भात आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचा, म्हणजे त्याचा छान हेअर पॅक बनवायचा. त्यामध्ये सुद्धा टी ट्री इसेन्शियल ऑइलची 4 ते 5 थेंब टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर केस धुवायच्या 1/2 ते 1 तास आधी तुम्ही हा हेअर पॅक केसांना लावू शकता. हा हेअर पॅक फक्त 1 दिवसच टिकतो, त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी बनवाल त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुम्ही वापरू शकता. आणि लावल्यानंतर 1-1.5 तासानं केस धुवून टाकायचे, त्याचाही छान रिझल्ट येतो. तर तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये नवीन टिप्स. तोपर्यंत बाय बाय.